मल्हार मल्हार ऐक ऐक हे बघ, तुला सांगायचंच नाही असं काहीही नव्हतं. काय झालं माहितीये का? जाऊ दे जाऊ दादा जाऊ दे. तू मला सांगितलं नाहीस ना, सोडून दे विषय संपव. मल्हार अरे असं नाराज होऊन विषय नको संपव. काय करू सांग ना, काय करू मी? भांडू मला सांग, भांडून काही होणार आहे का? आजपर्यंत कधी काही झालंय का भांडून? मला सांग. म्हणजे म्हणजे जाऊ दे ना जाऊ. आजपर्यंत हे असंच आलेलं आहे, तू आणि आप्पा दोघांनी मला असंच वागवलेलं आहे. असं काय वागवलं रे तुला आम्ही? अरे मग कितीतरी वेळा मी लहान आहे त्यामुळे मला काही कळत नाही असं म्हणून डिस्कशन मधून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे. तू लहान आहे तुला काय कळतंय असं म्हणून सतत मला अंडर एस्टिमेट करण्यात आलेलं आहे. मल्हार हे प्रत्येक घरात घडतं, आणि हे जे तू बोलतोयस ना ते लहानपणीच, त्याचा कॉम्प्लेक्स तू आत्ता काय घेतोयस? दादा कॉम्प्लेक्स घेतोय कारण अजूनही माझ्या बरोबर तसंच घडतंय. तसं नाहीये मल्हार, तसं नाहीये ना. अजिबात नाही, जाऊ दे सोडून दे ना. मला मला बोलायचं नाही, सोडून दे ना. त्याच्या पुढे मी फक्त माझा बिझनेस करत राहीन. मला मुलांना कसं घडवायचं याच्याबद्दल काही ज्ञानच नाहीये असं समजून मी फक्त माझा बिझनेस करत राहीन. सोडून जाऊ. बोला. हे टोकाचं बोलणं झालं. आप्पा मला सांगा, रेहा माझी कोणी नाहीये का? एवढं सगळं झालं तरी सुद्धा भाऊ म्हणून मला काहीच सांगितलं नाही. मला कुठे सांगितलंय? मला सुद्धा आत्ता कळतंय. मग तुम्ही माझ्या बाजूनी बोलायला हवं ना आप्पा, तुम्ही त्यांचीच काय बाजू घेता? मी कोणाचीच बाजू घेत नाहीये. आणि ही वेळ त्यांनी मला सांगितलं तुला सांगितलं नाही असं ठरवण्याची नाहीये. रेहाला आपण काय सांगायचं हे ठरवण्याची वेळ आहे. आणि तुला आणि मला यांनी ठरवून सांगितलं नसणार असं होणारच नाही, याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आपण. जॉईंट फॅमिलीमध्ये असे निर्णय घेतले जातात बऱ्याच वेळेला, आणि हा निर्णय त्यावेळी घेणं हे गरजेचं असतं. सगळ्यांचा विचार करून निर्णय घेतलेला असतो तो, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणंही भाग असतं आपल्याला. मला एक सांग, कितीतरी वेळा तुम्ही आम्हाला दोघांना कम्प्लिटली बाजूला ठेवून आमच्या भल्याचे निर्णय घेतलाच आहे ना कधीतरी? काय सगळं मान्य आपण सांगायचं ना. अरे नाही सांगितलं, प्रत्येकाने सांगितलेली अशी गोष्ट तिसऱ्या सांगताना नाही जमत. दडपण येतं मनावरती. एखाद्याने असं अत्यंत विश्वासाने सांगितलेली गोष्टी आपण त्याला कसं सांगणार, त्याला काय वाटेल असं वाटत राहत. आता रेहाने एवढ्या विश्वासाने सांगितलेली कुठे पटकन तो तुला कशी सांगू टाकणार? हे असं झालं असणार नाही का रे? सगळं कळत आप्पा. पण मल्हार मल्हार कळतंय ना सगळं, मग का उगाच गाल फुगवून बसलाय? कारण लॉजिकली किती समजावलं ना तरी सुद्धा आपण इमोशनली फसवले गेलोय असं जे वाटत राहतं ना त्याचं काय? ते इमोशनली फसवले गेल्याचं दुःख असतं ना, त्याचं काय करायचं? तुला काय वाटतं? हो म्हणेल ती मला. तशी आमची फ्रेंडशिप झाली आता चांगली, आणि आमची लाईक्स पण जुळतात. ते वेबसाईट आहे ना सनसाईन मूनसाईन, त्याच्यावरती तर मी आमचे गुण पण चेक करून बघितले. यु नो 36 गुण जुळतात, 36 गुण. आता ती हो बोलली पाहिजे. अरे या आमची जोडी पण एवढी एकत्र छान दिसते ना. तू तो आमचा ट्रॅडिशनल डेचा फोटो बघितला ना एकत्र, तर तू बोलशील की परफेक्ट जोडी आहे. तू बघितलास तो फोटो? नशील बघितला. हा मी तुला दाखवतो. अरे मोनालिसा साडी मध्ये असली भारी दिसते ना. हा बघ. मला नाही बघायचा फोटो. काय करतेस? सगळे बघतात. बघू दे. तू बस बस काय बस 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 खाली बस. चिडतेस काय एवढी? चिडू नको तर मग काय करू?
मला असं वाटलं तू मला प्रपोज करणार आहेस. काय मी तुला का प्रपोज करेन? का म्हणजे? आय थॉट दॅट यू लव्ह मी. लिसन लिसन रे, आय लव्ह यू बट ॲज अ फ्रेंड. बेस्ट फ्रेंड आहेस तू माझी. जर मी फक्त बेस्ट फ्रेंड आहे तर मला तू कानातले का दिले? आणि तो डायलॉग? नाही नाही, तू छान आहेस हे घातल्यावर ते कानातले छान दिसत. आपल्या माणसाने गिफ्ट देण्यासाठी मुहूर्ताची वाट बघत बसायची असते का? ती डायलॉग बजी तुला खरी वाटली? म्हणजे हे सगळं खोट होत? हा म्हणजे रेहा, तुला तर माहितीच नाही मी शाळेत असताना पण मुलींशी बोलायला किती लाजायचो, आणि आता तर कॉलेजमध्ये आलोय मी, मुलींना गिफ्ट देताना पण मला छातीत धडधड होत, आणि आता तर अंगठी द्यायची आहे ना, मग ती देण्याआधी मला जरा प्रॅक्टिस करायची होती म्हणून मी. प्रॅक्टिस? हा सॉरी, मी ते तुला सांगणारच होतो पण मला वाटलं तुला नसेल आवडली माझी डायलॉग बाजी, आणि तू मी गेल्यावरती माझ्या पाठी हसशील माझ्यावर फिसकन. मी का हसेल? उलट मला असं वाटलं की. काय वाटलं? प्रेमात पडावं असं वाटलं? यस, म्हणजे जमतंय मला रोमॅन्टिक बोलायला. आता याच ऍटिट्यूड मध्ये मोनालिसा सोबत जाऊन बोल. हो बोलेल ती मला, खूप प्रेम करतो मी तिच्या. आणि माझं काय? तुझं काय? मी बोललो ना रे, आपण बेस्ट फ्रेंड आहोत, मैने तेरे बारे में ऐसा कभी सोचा ही नहीं. नहीं सच में, त्या दिवशी फक्त मी प्रॅक्टिस साठी बोललो तुला. शट अप, तू फसवलंयस मला. हा सब फसवले वगैरे बोलू नको ग, ते लोकांना काय वाटेल. जस्ट शट अप. प्रॅक्टिस? माझ्याशी ना एक शब्द बोलू नको. बाय. हे फूल अंगठीच्या कौतुकात दिसलं नसेल कदाचित तुला, पण तुला द्यायला आणलो होत. रेहा, हर्षदा मकरंद प्लीज एक शब्दही बोलू नकोस. यावेळी मला कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही. मला जास्त काहीच बोलायचं नाही, मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे. नाही नको, नाही काहीच नको ना, काहीच बोलू नकोस, काहीच सांगू नकोस मला. कारण ज्यावेळी मला जे सांगायला हवं होतं ते तर नाहीच सांगितलं ना तुम्ही, मग आता काय सांगायचं? म्हणजे आता उरलंय काय मला सांगायला? का अजून काही लपवलंय रेहाच्या बाबतीत? काहीही लपवून ठेवलेलं नाहीये हर्षदा. नाही ना, मग तू आता काहीच बोलू नकोस. माझं बोलणं होऊ दे रेहाशी, मग बोलू. मला त्याच विषयी बोलायचं आहे. रेहाशी बोलताना जरा केअरफुली,
ती काय म्हणते ते आधी ऐकून घे आणि मग ते मी ठरवीन. या वयात ते मुलांचं नाजूक मन वगैरे हे सगळं तुला जर बोलायचं असेल ना तर आता या सगळ्या तुझ्या वाक्यांना मी भूलणारच नाहीये. तुझ्या त्या मन जपण्यानेच घडलं हे सगळं मकरण. तसं काहीच नाहीये हर्षदा, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की बोलता बोलता तू जर जास्त काही बोललीस ना. जास्त कमी जे काय व्हायचंय ना ते आता होऊन जाऊ दे ना, एकदाच काय ते होऊन जाऊ दे. मलाही बोलू दे ना तिला, मी आई आहे तिची, मला तिला ओरडण्याचा हक्क आहे. तुझी झाली ना गोड गोड मन मिळावू फ्रेंडली बाबाची जबाबदारी निभावून, मग तू आता लांब राहा जरा या सगळ्यापासून. मला बोलू दे रेहाशी, येऊ दे तिला, बघते बरोबर. आली आता बघतेस तिला बरोबर. कुठे गेली होतीस? बाहेर. बाहेर कुठे? मैत्रिणीकडे. कुठल्या मैत्रिणीकडे? आई तू अशी पोलिसांसारखी चौकशी का करते? रेहा मी जेवढं विचारते ना तेवढ्याच प्रश्नांची मला उत्तर हवी. कुठे गेली होती? शर्मिलीकडे. शर्मिलीकडे तू नव्हतीस, मी फोन केला होता तिच्याकडे. हा म्हणजे पूर्ण वेळ नव्हते, तिथून पुढे गेले होते. तेच आता तू पूर्ण सत्य सांग. अर्धवट तुझ्या सोयीच असं सत्य नकोय मला. हा अभ्यास सोडून तू कुठे गेले होतीस? सगळे असे का बघताय माझ्याकडे? काही काही नाही, तू बराच वेळ झाला बाहेर गेली होतीस ना, ती विचारत होती कुठे गेली होती, पॅनिक झाली म्हणून. मकरण प्लीज, मी काय म्हटलं? रेहाशी फक्त मी बोलणार, कोणीही मध्ये पडायचं नाही. कुठे गेली होतीस तू? अभ्यास सोडून तू कुठे गेली होतीस? जयेशला भेटायला गेले होते. भेटला जयेश? भेटला का जयेश? झालं त्याला प्रपोज करून? हो म्हणाला तो. हो म्हणाला का? आता त्याच्या बरोबर गाडीवर फिरायला जाणार, सिनेमे बघणार. दहावी काय? दहावी गेली उडत है ना. आई एक शब्द बोलू नकोस रेहा, गप्प बस, एक शब्द नकोय मला. लाज नाही वाटत तुला? आम्ही दोघही जण तुझ्या भविष्यासाठी ते मर मर मरतोय आणि तू प्रेम प्रकरण करत बस. तुला
तुला डॉक्टर बनायचं असेल तर किती खर्च येईल, किंवा तुला फॉरेनला जायचं असेल शिकायला तर आपल्याला काय काय करायला लागेल ह्याचा आम्ही कायम हिशोब मांडत बसलेलो असतो. आणि तू फिल्मी आयुष्य रंगवत बस. दहावीचा अभ्यास करायचा तो सोडून तू काय कॉलेजमध्ये मुलांना प्रपोज करत हिंडतेस का? आणि हे सगळं तुला करायला मिळावं म्हणून आम्ही तुला स्वातंत्र्य दिलं. म्हणून आम्ही तुला सांगितलं की ठीक आहे, तुला जिथे कुठे जायचं असेल ना तिकडे जा, फक्त आम्हाला आपलं सांगून द्या जा घरामध्ये, आणि मग जा कुठे जायचं तिथे. म्हणजे मग तू मैत्रिणीकडे जाते हे असं आपल्याला सांगूनही जायला मोकळी, मित्राबरोबर कॅफे मध्ये जाऊन गुलूगुलू बोलत त्याच्याबरोबर कॉफी प्यायला मोकळी तू. तुला दहावीचा अभ्यास करायचा नाहीये, काय करायचंय तुला? नाही म्हणजे दहावीचा अभ्यास सोडून काय करायचं ठरवलंयस तू? फक्त प्रेमातच पडलाय की मॅडम अजून काही प्लॅन्स आहेत तुमचे? म्हणजे दहावी वगैरे सगळं विसरून पळून जायचं ठराव वगैरे नाही ना पास केलाय तुम्ही? एखाद्या सिनेमाच्या स्टोरी वरन इन्स्पायर वगैरे होऊन तसं ठरवलंय का? मग तसं सांग आम्हाला. अभ्यास सोडून काय काय दिवे लावणार आहेस ते कळू दे ना मला एकदा. हा काय करायचं ठरवलंय रेहा? रेहा रडू नकोस, मला उत्तर दे. आयुष्याचं काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे आम्ही सुद्धा उगाच असे कष्ट करत मर मर मरण्यापेक्षा मस्त व्यक्ती असं मोकाट आयुष्य जगायला मोकळे आपण पण, होय की नाही? गंडवलेले फसवलेले आई बाप म्हणून मग लोकांच्या शिवा खायला मोकळे ना आम्ही. मनाची तयारी तरी होईल ग आमच्या. आयुष्यात अभ्यास सोडून काय करायचं ठरवलंय तू हे कळू दे ना आम्हाला एकदा. अभ्यास करायचाय तुला की फक्त हातात हात घालून सिनेमाची गाणी म्हणत हिंडत फिरायचंय बागेमध्ये? अभ्यास करायचाय. मी अभ्यासच करणार आहे. तू तू म्हणशील ना मी ते करेन. तस आहे माझ्या मनाची पडली कोणाला. गिनीपिगच आहे ना मी एक. तुमचा पॅरेंटिंग चे प्रयोग करण्यासाठी गिनीपिग, आणि मित्रांना प्रेमाचे प्रयोग करायला गिनीपिग. ठीक आहे ना, ऐकून घेईन मी तुझं. तू जे सांगशील तेच करेन मी. गिनी पिगला से कुठे असतो आता? फक्त मान डोलून तुम्ही दिलेले उपदेश आणि खोट्या प्रेमाची औषध घेतो. घेईन. तू दिलेली सगळी औषध घेईन. तू म्हणशील तेव्हा अभ्यास करेन. तू म्हणशील तेव्हा झोप काढेन. आय एक्सेप्ट टू बी गिनी पिग. रेहा गिनी पिक. जयेशची गिनी पिक म्हणजे